सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे खांबा लिंबा दिनांक 29 जानेवारी 2021 ते 5 फेब्रुवारी 2021 प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनल वर कोरबार भाकर घेऊन ये, रेटरेट भाकर घेऊन ये, गटगट पिठलं घेऊन ये, वडी घेऊन ये, कडी घेऊन ये, तुला देते, सुया देते, दोर्रा देते, कंगवा देते, मुरडछेन देते, काळीपत देते, डिस्को चमडी देते, खेकडा देते, च्याची गाळा देते, गजगज देते, तुझ्या म्हाताऱ्याला खेळायला खुळखुळा देते. ए अक्का, ये मोर, ये मोर, ये मोर, ये कशी बघती ग माय. मग आमच्या गावाली, आमच्या गावाली, आमच्या गावाली, आमच्या गावाली, तुझ्या गावाली का आपू खाऊन मरू. गप किती वाडक्या, गप गपू ग. लक्ष्मण काका यांनी बर का 50 रुपये दान दिले तर बर का. नाही नाही नाही, गपकी मुड द्या, गपकी पितू ती पितू मध्ये चिमटे घेतो. गपकी हो गे. नाही 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 नाही, अमिताभ बच्चन आहे ग माझा, अमिताभ बच्चन आहे. अग माझा दादा कोंडके, ग माझा दादा कोंडके. अग माझा नरेंद्र मोदी आहे, नरेंद्र मोदी. गपकी दोडक्या. हे बुवा खाली बघ किल्ली 1 रुपये तू इकडे बघत बाई दादा. असू दे मामा आहे, मामा असू दे ग, माझ्या बाळाचा मामा आहे ग, मामा वाढ गे माई वाढ बय तुला मावशी मोरय कि जरा आई एक जरा मोरय. 5 पावलं ये माय, एवढ्या पंढरपुरावरून आले माय तू, 5 पावलं तरी एक जरा मोर मोरय माय, मोरय माय. अय देते तुला, सुया देते, दोरा देते, कंगवा देते, मुरडक्षण देते, काळीपत देते, डिस्को चमडी देते, खेकडा देते, बुवा देते. तू काय मधला एजंट आहे काय दोडक्या. आणि नुसता माझ्यावर कॅमेरा लावलाय. अडगे माय मोरय की दादा, मोरय मोरय. अय 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 मोरय. अय 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 सगळ्यांनी वाढा, वाढता कोणी राहू नका. अरे तिथे एक शीत दिदल्यान
होय कुटी कुळाचे उद्धरण. दान करावं तर इथंच करावं माय बाप, या हाताने पवित्र व्हायचं असेल तर फक्त दान करा. द्या बाबानो, ज्यांना द्यायचं त्यांनी द्या. पंढरीचा पांडुरंग पावन तुम्हाला आला ग माझा हिरो होंडा. विष्णू मुंडे फौजी यांनी बर का किती दादा 100 रुपये, 5-25 होते, माझ्या मुंडे भाऊचा येल मांडवाला जाऊ दे, मांडव तुझ्या बोकांडी पडू दे. हा विश्वजीत तू जायचं का? तुझ 50 रुपये कमी झाले बघ दादा. असू दे असू दे, मरल्या बारीला भरपूर दे. विश्वजीत बर का सोनवणे यांनी 50 रुपये दान दिल्यात बर का, आशीर्वाद लागू दे माझ्या सोनवल्याला. ग मल्हारी सानप 20 रुपये, गळगळ उठली काय म्हणणारी तुझी बी. अय 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 असू दे असू दे दादा, असू दे दादा, तुझं बी भलं होऊ दे ग माय. ए जीजी खाली बस, लय झालं बाय नवाल. आता तुझं नवाल नव्हतीचं पाहुणं आलं सवतीचं म्हणलं एवढी झालं ग माय. बस आहे बाई खाली बस. सुनील धांडे लिंबा या भाविकाने बर का 100 रुपये दान दिले तर धन्यवाद धन्यवाद. नाव सांगा परदेशी. संभाजी सोनवले यांच्याकडून बर का सर यांनी बर का 100 रुपये दान दिले तर. देवीदास वाघमारे यांच्याकडून बर का 50 रुपये दान आले बर का, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अनादिशित नवलाई झाले स्वानंद कुरकुला सवे घेऊन आले, प्रेमाचे कुंकू भाळी लाविले हाती सतो बराटी धरली सिये. प्रकाराचे तीन, प्रकाराचे तीन अन तुका म्हणे केले जन. सत्वगुण रूपी काठी हातामध्ये घेतलेली आहे, ज्ञानाचा कुरकुला काखेमध्ये बांधलेला आहे, भक्तीचं गाठोड डोईवर घेतलं आहे आणि तुम्हाला दान मागण्यासाठी वैदिन आली. बरं का आमचे फौजी दादा, कोणतं दान मागते? कोणतं दान मागते? पैशाचं मागते का? नाही हो, नाही नाही. दान मागते कोणतं? पैशाचं नाही. सब पैसे के बाही अपना साथी नहीं कोई, अपने पल्लो में पैसा सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई नहीं मीठा बोले. बाही बंदर बहन साले सब पैसे के बाही, कौन किसी का नहीं रे प्यारे कहत कबीर सुनाई. पैसा खोटी आणि माया खोटी. मी दान मागते भक्तीचं दान मागते, मी दान मागते भक्तीचं. कोणती एक भक्ती करा आणि आपला आत्मोद्धार करा. भक्ती म्हणाल कोणती? नवविधा श्रवण कीर्तन विष्णू स्मरण वंदन अर्चन दास्य सख्य आत्मनिवेदन या नवविधा भक्ती दान मागते. या सगळ्यांच्या बरोबर या वैदिनीनं सौभाग्याचं कुंकू लावलेलं आहे, प्रेमाचे कुंकू भाळी लावले, सौभाग्याचं कुंकू लावलेलं आहे. पण हल्लीच्या महिला मंडळीमध्ये ज्यांना द्यायचं आहे त्यांनी द्या, बोलू नका, चिंतनीकडे लक्ष द्या. सौभाग्याचं कुंकू लावलेलं आहे, रुपया एवढा कुंकू कपाळा लावलेला आहे, पण हल्लीच्या महिला मंडळामध्ये कुंकू काही दिसत नाही बरं का दादा. कुंकू आल्या गेल्या टिकलीवाल्या आल्या, कुंकू आल्या गेल्या टिकलीवाल्या आल्या, बाथरूमच्या भिंती साऱ्या सुवाशी झाल्या.
काढली टिकली की लावली बाथरूमला. काय दादा कोण लावतो टिकली? हो मावशी कोण लावतो टिकली? त्या रावणाच्या बंदी खाण्यात अशोकणामध्ये सीतामावली कुंकू लावत होत्या, भांगामध्ये शेंदूर फासत होत्या. बजरंग बली आले आणि त्या बजरंगानं प्रश्न केला, मावली या कुंकाचं महत्व काय, या शेंदुराचं महत्व काय? त्यावेळेला सीतामाता सांगतात, हे बजरंगा, जेवढा कुंकू जास्त जेवढा शेंदूर जास्त तेवढा आपल्या पती परमेश्वराचं आयुष्य वाढलं जातं. एवढ्याशा कुंकानं एवढ्याशा शेंदुरानं जर आयुष्य वाढत असेल मी का मागे राहू. माझ्या बजरंग बलीनं धूम टोकली आणि सर्व अंगाला शेंदूर फासून घेतला. तेव्हापासून बजरंग बलीला शेंदूर लावण्याची प्रथा आहे. महिला मंडळ टिकली सौभाग्याचं कुंकू लावा. बर का महाराज, माझ्या नाथांचं प्रमाण आहे, कुंकुवा नाही ठाव म्हणे मी आहे व भावे विन देव कैसा पावे. महिला मंडळ सौभाग्याचं कुंकू लावा, टिकली टाकून द्या. पण हल्ली यांच्या कपाळाला कुंकू राहिलेलं नाही आणि या पुरुषांच्या तोंडावर मिशी राहिलेली नाही. पेटी मास्तर माया चकाचक केलं. बापाचा काय बार आवाज झाला काय मुड दिया? कसा आहे आमचा पेटी मास्तर गुळगुळीत? पण आम्ही नुसतं अभिमानान म्हणतो, मेरा भारत महान, मेरा भारत महान, मेरा भारत महान. गावल तिथलं गबाळहान कित्येक गरिबांचे चालले अन्न वाचून प्राण, याची नाही आम्हाला जाण म्हणून तर भारत ठेवलाय गहाण. बर का दादा, भारत देशावर कर्ज आहे. कर्ज कुणी केलं? कर्ज आम्ही सगळ्यांनी केलं. काय दादांनो? आपण सगळ्यांनी केलं. या महिला मंडळींनी केली फॅशन, या महिला मंडळींनी केली फॅशन आणि माझ्या तरुण मानवानी केलं व्यसन. का नाही भारतावर कर्ज होणार? बर का दादा, जरूर होणार, जरूर. या महिला मंडळींनी फॅशन केली. कोणती फॅशन सांगूनच टाकते. ब्लाऊज मॅचिंग, बांगडी मॅचिंग, टिकली मॅचिंग, पिना मॅचिंग, नवराबी मॅचिंग. बैनवऱ्याला म्हणते तू संग्राम मी होते देव यानी. अजून एक फॅशन केली दादा. कोणती? टेलर ना शिवली चोळी, टेलर ना शिवली चोळी, पाठीवर लावली जाळी, पाठीवर लावली जाळी. टीव्ही मध्ये पाहायचं, टीव्ही मध्ये पाहायचं आणि शिंप्यानं ब्लाऊज शिवायचा, पाठीमागचा भाग असा कापायचा, मध्ये अशा दोन खिडक्या करायच्या आणि असं गोंड सोडायचं. लटकन लटकन काय टकलावली दादा माझ्याकडे? ज्ञानेश्वर सोनवणे पोलीस बर का दादा यांनी 200 रुपये दान दिलेले आहेत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या पद्धतीची साईट पिन करायची, या पद्धतीची साईट पिन करायची. आता इथे एक बॉक्स पिन आली पण मला काय दाखवता येत नाही, माझा आपला असतो बाई पदर. या पद्धतीची साईट पिन करायची बर का दादा. आणि निघाली बाया झकार हानीत. मला बघा 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 मला बघा. काय महिला मंडळ, आता काय तुम्हाला बघावं ग? नुसतं तुम्ही शरीराचं प्रदर्शन मांडलं, शरीराचं प्रदर्शन मांडलं म्हणून तर बलात्कार होऊ लागले. तुझा आहे तुझ पाशी परी तुझा चुकाशी. महिला मंडळ ही भूमी कुणाची आहे? अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मुख्य मंदोदरी पतिव्रता. महान पतिव्रता होऊन गेल्या. जनाबाई, सखूबाई, शांडिल्या माता, तुळशीवृंदा, अनुसया माता, सती, सावित्री, वेशा होती वेशा, कान्होपात्रा. पंढरपुरामध्ये पहिलं दर्शन कुणाचंही होत? कान्होपात्रेचं. तिचा उद्धार झाला. आमच्याकडे होणार दादा, पण जरा पतिव्रता धर्माचं पालन करा. काय महिला मंडळ, साईट पिन सोडून टाका, टिकली टाकून द्या आणि डोक्यावर पदूर घ्या. पतीसेवे सादर, पतीसेवे सादर, जी करते भुकल्या भाकल्याची कदर, जिच्या डोक्यावर पदर तीच खरी इंडियन मदर. आहे का डोक्यावर पदर? पहा बरं इकडं. काय सांगू बया, काय काय मंडळींनी स्टोन बांधल्यात. त्यक त्यक गी पदर गी 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 गे बाय त्यक 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 गी गी गी. राव दे राव दे, ए मावशी आहे राव दे. बाय पदर कुठं पडला होता? खाली बसायला घेतला होता. आता अशी करते. राव दे माय, राव दे राव दे राव दे ग माय. ज्यांना पदर घ्यायचा त्यांनी पदर काढी जावा, ज्यांना डोक्यावर पदर घ्यायचा ना त्यांनीच पदर काढी जावा, नाहीतर दोन चार निर्याकरान पुढंच होता. कशाला मारुतीला शिपूट लोंब कळतो कुणास ठेव माय. काय महिला मंडळ,
डोक्यावर पदर आणि सौभाग्याचं कुंकू, आपली ही भारतीय संस्कृती आहे. तुझा आहे तुझं पाशी परी तू जागा. अहो हे कुणाचं नगर आहे? जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर विठो पाटील त्याचे नाव. विठोजी पाटलाच्या नगरीमध्ये राहत आहोत. अधर्माला राहू नका, धर्म जागला पाहिजे, धर्म जागला पाहिजे. महिला मंडळ आपली भारतीय संस्कृती आहे. सौभाग्याचं कुंकू आणि डोक्यावर पदर, पहा कसा लक्ष्मीसारखा चेहरा दिसतो. म्हणून तुम्हाला सांगेल, तुम्ही फॅशन सोडा. महिला मंडळ तुम्ही फॅशन सोडा आणि माझ्या बांधवांनो तुम्ही व्यसन सोडा. हे सांगण्यासाठीच वैदिन आली. बरगुंडा होन भया बरगुंडा होन, बरगुंडा होन बरगुंडा झाला दशरथ राजाला. राम नाम शोभे त्याला, सीता कारणे मारिले रावणाला. तैसाच बुरगुंडा होईन तुला. बुरगुंडा झाला विठ्ठल पंताला, ज्ञानदेव नाम शोभे त्याला. भक्तासाठी त्रिभुवनी ज्ञानदीप झाला, ज्ञानेश्वरी ग्रंथ तयाने लिहिला. काय सांगाव माझ्या ज्ञानोबरायांनी, अवघ्या 16 वर्षामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. आणि माझी माऊली सऱ्या विश्वाची आई झाली. आई हे विश्वची माझे घर. एवढेच नव्हे, छत्रपती शिवरायांनी अवघ्या 16 वर्षामध्ये स्वराज्याचं तोरण बांधलं. एवढेच नव्हे, स्वामी विवेकानंदांनी भारत प्रवासन अवघ्या 16 वर्षामध्ये केलं. बरं का दादा? पण आज आमची तरुण पोरं, ते आमची तरुण पोरं काय म्हणतात माहिती का? ते आमची तरुण पोरं काय म्हणतात? 16 वर्षे धोतात 16. हे बुवा, त्या बुवा बी बिघडला काय म्हणावं लगेच? मला वाटतं ह्या बुवानं काही सायराट बघितला काय की बया? सायराट बघितल्यापासून बुवा झाला गैराट. सारखं म्हणतोय झिंग झिंग झिंगाट. हे 16 वर्ष धोकेच नाही, 16 वर्ष गाप की दादा, 16 वर्ष धोकेच नाही. माझ्या बहिणीचं पोर आहे, माझ्या बहिणीचं पोर आहे. त्याची आई थुरली, मी तिच्या मुरली. 16 वर्ष धोक्याच नाही, 16 वर्ष मोक्याचाही मोठा. या 16 वर्षामध्ये काय केलं पाहिजे दादा? या 16 वर्षामध्ये काय केलं पाहिजे? वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पहावी पंढरी. ज्ञानेश्वरीचं पारायण केलं पाहिजे, पंढरीची वारी केली पाहिजे. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातली, पंढरीचे वारकरी आणि ते अधिकारी मोक्षाचे. होय होय वारकरी पाहे पाहे रे, गळ्यामध्ये लायसन घाला मगच गाड्या चालवा. आरटीओ कधी पकडेल सांगता येणार नाही. पहिली गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. अरे मेल्यावर कोणी तुळशीची पानं घालो किंवा न घालो, पवित्र तुळशी काय मारली मेलं नेहलं तुम्हाला जाळलं. अखेरचा अलंकार पवित्र तुळशीची माळ. तुमच्या बरोबर येईन दादा, एवढी माळ घाला. अधिकारी व्हा बाबानो, अधिकारी व्हा. त्या पांडुरंगा नदी हदीला जाताना त्याला देऊन टाका, एवढं सांगेन मी तुम्हाला. 16 वर्षामध्ये पंढरीची वारी करा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, आई बापाची सेवा करा. काय करतात 16 वर्षामध्ये? काय खातात? गुट खा. दोन पुढे गोव्याच्या तोंडात टाकल्या. अर्धा तास झाला कोंबडीला पावसाळ्यात झुला भवा, कोंबडी पिळक न पिळता. तस त्याच्या तोंडातनं खांबा लिंबा बाहेर पडला. गुटखा खातात एवढे नव्हे तर दारू पितात. दारू घरात आली लक्ष्मी निघून गेली. दारूची नशा जीवनाची दशा. दारू तरंगला संसार भंगला. दादा दारू पिऊ नका, गुटखा खाऊ नका. या गुटक्यानं काय होतं माहितीये का तुम्हाला? नपुसकपणे तो नपुसकपणा. महाराष्ट्रभर आम्ही कार्यक्रमाला जातो, आम्हाला म्हणतात महाराज 10 वर्ष झालं लग्न होऊन पाळणा हालं ना. मला तुझा सगळा सापळा हाला लागला. पाळणा कधी हालायचा? पाळणा कधी हालायचा? या गुटक्यानं नपुसकपणा आला. गुटखा खाऊ नका, दारू पिऊ नका, मांसाहार करू नका. अरे मांसाहार कुणी करा? जे जिभेनं पाणी पितात त्यांनी मांसाहार करावा. आपण ओठानी पाणी पितो,
मनुष्य म्हणून जन्माला आलो. दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाव या वचन जेने तू जोडशी नारायण नाशे जीवपण भव रोग. सुंदर असा नर्दी हे गिरा आपल्याला खायला खरं म्हणून आपल्याला खायला काय कमी दिले का? खारी खोबरं बदाम काजू दूध तूप फ्रूट फळावर खा. जसा आहार तसा विहार, जशी दृष्टी तशी सृष्टी. आई आहे माझी, बहीण आहे माझी, जन्म दिलेली माऊली माझी, पराविया नारी रखुमाई समान आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. असं पहा बाबांनो, तैसा सृगुंडा होईन तुला भृगुडा होईन माया भृगुडा होईल ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. मी एवढं सांगेल, 16 वर्षामध्ये फक्त आई बापाची सेवा करा. नका जाऊ दुरण माझ घरीच पंढर. चारोधामाला जायची गरज नाही हो, पहिले आई बापाची सेवा करा. चारोधामाला जायची गरज नाही, मात्र देव भव पितृदेव भव. कुठं जायची गरज नाही. अहो एका कवीने म्हटलेलं आहे, मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ घशाला. उगीच ताण नको देऊ घशाला, नको देखावा दाखवू जगाला. मोडला नाही कधी रुपया दुधाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला. मी तुला पाहून डोळे लाविले रे बाळा तुने नाही पाणी पाजले, तुने नाही पाणी पाजले. सगळ्या जगताला विसरा, सर्व जगाला विसरा, पण तेवढं माता पित्याने विसरू नका. माय बाप हे आपले तीर्थ आहेत, कुठं जायची गरज नाही हो. नका जाऊ दुरण माझ्या घरीच पंढरपूर, आईबापाची सेवा करा. इथंच पांडुरंगाचं दर्शन आहे. एवढं सांगेल मी तुम्हाला, विठ्ठल विठ्ठल गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे खांबा लिंबा. दिनांक 29 जानेवारी 2021 ते 5 फेब्रुवारी 2021. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनल वर.